आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी शिरोळ तालुक्याला 4 कोटीचा निधी मंजूर. नामदार सदाभाऊ खोत यांची माहिती. आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नाला आलं यश. शिरोळ तालुक्यातील 4 गावांना पिण्याच्या पाणी योजनेसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. पाणी पुरवठा आणि कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत हे मधल्या काळात शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. आमदार उल्हास पाटील यांनी पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांच्याकडे निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. आज कवटे गुलंत गावासाठी 75 लाख, उमळवाडसाठी 1 कोटी, घालवाडसाठी 1.25 कोटी आणि भुपनाळ गावासाठी 1 कोटी असा 4 गावांसाठी 4 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात या गावांना शुद्ध आणि मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. नामदार सदाभाऊ खोत यांनी शिरोळ तालुक्याला 4 कोटीचा भरीव निधी देऊन विकासाला चालना दिली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ स्वाती सासने यांनी नामदार खोत आणि आमदार उल्हास पाटील यांच्याकडे उदगाव गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला होता. 6 कोटीचा निधी उदगावला मंजूर झाला. विशेष म्हणजे उदगावकरांना पूर्वीच्या योजनेतून 45 लिटर पाणी प्राप्त होणार आहे. आताच्या या मंजुरीमुळे मानसी 75 लिटर पिण्याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक गावकऱ्यांनाही मिळणार आहे. आंदोलक आणि चळवळीतील नेत्यांनी ग्रामीण भागातल्या जनतेला शुद्ध पाणी मिळावं यासाठी केलेले प्रयत्न हे गौरवास्पद आहेत असं मत जनतेतून व्यक्त होत आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश पावचे.